नमस्कार एकोणतीस जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठक घडामोडी यावल येथे सिनेटसाठी त्रेपन्न पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान महाविद्यालयात होते मतदान केंद्र नावी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनलने मिळवला विजय यावल शहरात सकल मराठा समाज बांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न यावल नगरपालिकेची वसुली रखडली दोन महिन्यात पौने आठ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट वेळेत कर भरण्याचे नागरिकांना आवाहन उंटावत मार्गे आळगाव जळगाव बस सेवा पुन्हा झाली सुरू उंटावत गावात बसचे केले स्वागत कोर्णावी येथे ग्रामपंचायत सदस्याने पदरमोळ करीत दुरुस्त केली पाईपलाईन फैजपूर शहरात संतूर व वाल्मिक मेहतर समाज सर्वांगीण विकास मंडळ रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न वडोदा येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गटविकास अधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण तर प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा पदाधिकारी धीरज चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुक्यातील आदिवासी भागात गोड पदार्थ वितरण आता बघूया सविस्तर घडामोडी शहरातील फैजपूर रस्त्यावर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये सिनेटच्या निवडणुकीसाठीचे मतदान केंद्र लावण्यात आले होते ला, या मतदान केंद्रावर एकशे अठ्याहत्तर मतदार होते त्यापैकी शहाण्णव मतदात्यांनी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजवला या ठिकाणी एकूण त्रेपन्न पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झाले यावल शहरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे फैजपूर रस्त्यावर असलेल्या या महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीसाठीचे मतदान केंद्र होते या मतदान केंद्रावर यावल येथील एकशे अठ्याहत्तर मतदार होते सकाळपासूनच या मतदान केंद्रावर मतदानाकरिता मतदारांची ये जा सुरू होती सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत एकशे अठ्याहत्तर मतदारांपैकी शहाण्णव मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क येथे बजवला एकूण येथे त्रेपन्न पॉईंट शहाण्णव टक्के मतदान झाले मतदान केंद्रावर केंद्रप्रमुख एन डी पवार सहाय्यक भालचंद्र सामुद्रे अर्जुन महाले प्रमोद कदम प्रमोद भोईटे प्रभाकर वानखेडे आदींनी कामकाज पाहिले न्हावी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरस्वती पॅनलने परिवर्तन पॅनलचा पराभव केला शरद महाजन यांच्या या पॅनलने यात विजय मिळवला आहे न्हावी तालुका यावल येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शरद महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या सरस्वती पॅनलने वर्चस्व कायम ठेवले अध्यक्ष म्हणून शरद युवराम महाजन यांना दोनशे त्रेचाळीस मते मिळाली उपाध्यक्षपदी अनिल रुपचंद्र लढे हे बिनविरोध झाले होते त्याचप्रमाणे पेट्रनमधून किरण गोपाळ पाटील दोनशे मते संजय काशीनाथ चौधरी एकशे सत्याहत्तर मते घेऊन विजयी झाले तर सदस्यामधून हर्षद खेमचंद महाजन दोनशे छत्तीस दीपक तुकाराम नेहते दोनशे चौतीस विजय उत्तम झोपे दोनशे बावीस अविनाश पुरुषोत्तम फिरके दोनशे अठरा सागर मधुकर चौधरी दोनशे अठरा जयंत लालू बेंडाळे दोनशे पंधरा संदेश जगन्नाथ महाजन दोनशे दहा किशोर शंकर तळेले दोनशे चार पुरुषोत्तम हिरामन महाजन दोनशे तीन प्रमोद मनोहर पाटील एकशे चौऱ्याण्णव डॉक्टर भरत चंद्रकांत झोपे एकशे चौऱ्याण्णव भानुदास दगडू चोपडे एकशे चौऱ्याण्णव तर नारायण जनार्दन कोलते एकशे पंच्याऐंशी मते घेऊन विजयी झाले आहे एकूणच लक्षवेधी ठरलेल्या निवडणुकीत शरद महाजे यांच्या सरस्वती पॅनलने बाजी मारली आहे यावल शहरात भुसावळ रस्त्यावर असलेल्या एम के फार्म हाऊस मध्ये सकल मराठा सेवा संस्थेच्या वतीने यावल शहरातील सकल मराठा समाज बांधवांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात समाजातील मान्यवरांनी तरुणांना सखोल असे मार्गदर्शन केले यावल तालुका सकल मराठा सेवा संस्थेच्या वतीने यावल शहरातील सकल मराठा समाज बांधवांचा स्नेह मेळावा भुसावळ रस्त्यावरील एम के फार्म हाऊसमध्ये उत्साहात पार पडला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भुसावळचे माजी नगरसेवक प्राध्यापक जयेंद्र लेकुरवाळे स्वयंदीप प्रतिष्ठानचे संचालक तथा जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य संदीप सोनोने फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलक एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्पाधिकारी विनीता सोनवणे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात उपस्थित समाज बांधवांना प्राध्यापक जयेंद्र लेकुरवाळे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये माजी नगराध्यक्ष अतुल पाटील प्रकल्पाधिकारी विनिता सोनवणे बालकल्याण समितीचे सदस्य संदीप सोनवणे प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मुकेश येवले यांनी केले तर सूत्रसंचालन अतुल यादव यांनी केले होते या कार्यक्रमात बापू भोसले शहाजीराव यादव अनिल यादव विजय पवार माजी उपनगराध्यक्ष रुक्माबाई भालेराव बाळू कोलतेसह शहरातील समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या स्वतःच्या मुलाला मोठ करण्यासाठी स्वतःची आहुती देते स्वतः संविधा जळते आणि मुलालाही सांगते की समाजासाठी तुला झिजायचंय हा समाज उत्थानासाठी तुला काम करायचंय अशा मला झिजाई दिसते <स्थारीणी> कारण काय होतंय छत्रपती दुसऱ्याच्या घरात बरे वाटतात अतुल तुम्ही संघर्ष करा आम तुमारे आहे एवले सर तू मागे बोड आम तुम्हाला पिछेच आहे पण पिछे पिछे कूरे रे के आगे आगे कु कोणत आहेत आपण जर थोडं कामात आपल्याला मोकळी का आपण त्यांच्यापर्यंत ती मोठी आहेत त्यांच्याशी बोला जा ते आपल्याला नक्की मार्गदर्शन करतील पण आपण पुन्हा आपल्याला तो अडचण आहे मी कशाला जाऊ की एक मान्यता चुकीच्या ज्या काही आपल्याकडे रुजल्या आहेत त्याच्यातनं बाहेर पडून थोडंसं बाजूला ठेवून जायला आपण म्हणतो स्पष्टच बोलतो आपल्यात अहंकार मीपणा इगो या सगळ्या गोष्टी जर आपल्या समाजाने बाहेर ठेवल्या तर मला असं वाटतं की आपल्या इतकी गुणवत्ता जी सिद्ध झालेली आहे सांगायची गरज नाही या समाजातला या देशातला सर्वात सा म्हणजे स्पष्टपणे बोलायचं था। म्हटलं तर आपण सगळ्याच बाबतीत आपली सिद्धता स्पष्ट केली आहे के आणि साध्य केली आहे मात्र आज आपण कुठेतरी मागे पडतोय ते मागे पडण्याचं कारणही आपणच आहे आणि जर आपल्याला स्वतःला पुढे न्यायचं असेल तर आपल्यालाच त्याच्यावर काम करावं लागेल दुसरं कोणी आपल्यासोबत येणार नाही आणि ह्या गोष्टी आपण जर केल्या तर खऱ्या अर्थानं आपल्या पिढीला आपण मूल्यवर्धन करू आपल्या मुलांना आपली रोजनीशी यायला लावा अवांतर वाचायला लावा त्यानंतर मोबाईल आणि टीव्हीचा वापर जर कमी करू शकलात तर फार चांगली गोष्ट आहे कारण आता सध्या सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन किंवा जे आपल्या ठरलेल्या ध्येयापासून आपल्याला परावृत्त करतं ते एकच साधन आहे मोबाईल आणि सगळ्यांकडे तो आहे तर कृपया जर मोबाईल आणि टीव्ही पासून आपण थोडं दूर राहिलात आणि त्याच्याऐवजी कुठल्या तरी चांगल्या प्रॉडक्टिव्ह गोष्टीमध्ये रमलात किंवा दुसरा छंद जोपासला किंवा अभ्यास केला किंवा ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं समाज पुढे जायला वेळ लागणार नाही तो आपल्या घरातूनच आपल्याला करायचा आहे तर वेळ मला कमी दिला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे बालकल्याण समितीचा सदस्य म्हणून आणखीन यावल नगरपालिकेची गेल्या दोन वर्ष कोरोना संकटात वसुली मोठ्या प्रमाणावर थकली आहे यात दोन वर्षाच्या थकीत सह यंदाचा कर यात केवळ आतापर्यंत एकवीस पॉईंट शहाऐंशी टक्केच वसूल झाला आहे तेव्हा येत्या दोन महिन्यात यावल नगरपालिकेला आता पौने आठ कोटी कर वसूल करायचा असून शंभर टक्के कर वसूल न झाल्यास अल्पस्वरूपातील कर वसुलीमुळे शहराच्या विकासावर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी वेळेत कर अदा करावा असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे यावल नगरपालिकेच्या मागील दोन वर्षाच्या काळात कोरोना संकट असल्याने कर वसुलीकरिता अडचण आली होती तेव्हा या काळात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर असा एकूण सहा कोटी त्रेपन्न लाख सत्तावीस हजाराचा कर थकित झाला होता तर आता यात यंदाच्या आर्थिक वर्षातील मालमत्ता आणि पाणीपट्टी कराची भर पडली यंदाचा कर दोन कोटी एकसष्ट लाख चोपन्न हजार इतका आहे तेव्हा मागील थकीत व यंदाचा कर मिळून नगरपालिकेला येत्या मार्च अखेरपर्यंत नऊ कोटी चौदा लाख एक्क्याऐंशी हजाराचा वसूल करणे आवश्यक आहे आजवर नगरपालिकेने केवळ एक कोटी चाळीस लाख सत्तावीस हजाराचा वसूल केला असून ही एकूण थकीत करापैकी रकमेपैकी एकवीस पॉईंट शहाऐंशी टक्केच रक्कम आहे तेव्हा येत्या मार्च अखेरपर्यंत केवळ दोन महिन्यामध्ये जवळपास पौने आठ कोटीचा वसूल नगरपालिकेला करायचा असून सात कोटी चौऱ्याहत्तर लाख चोपन्न हजाराच्या वसुलीसाठी आता नगरपालिकेमधून लगबग सुरू झाली आहे मात्र दोनच दोन दोन महिन्यामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वसुली करणे नगरपालिकेसाठी तारेवरची कसरत असून नागरिकांनी देखील आता स्वतःहून पुढाकार घेऊन कर अदा करावा असे आवाहन नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम प्रभारी वसुली प्रमुख सुनील उंबरकर यांनी केले आहे जर शंभर टक्के वसुली झाली नाही तर नगरपालिकेच्या विकास कामावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे उंटावद येथे आळगाव जळगाव उंटावद मार्गे जाणारी बस सेवा पूर्वी तीस वर्षापासून सुरू होती मात्र गेल्या चार वर्षापासून ही बस सेवा बंद पडली तेव्हा पुन्हा बससेवा सुरू झाल्याने उंटावद गावात या बसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले गेल्या सुरू झालेली आळगाव जळगाव उंटाव मार्गे जाणारी एस टी बस सेवा कोरोना संकटापूर्वी चार वर्षापासून बंद झाली त्यामुळे आळगाव कासारखेडा चिंचोली व उंटाव येथील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत होता तेव्हा उंटावत ग्रामपंचायत कार्यालयामार्फत यावल एस टी आगारामध्ये वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला याची दखल घेत यावल एस टी आगाराचे व्यवस्थापक डी बी महाजन यांनी उमटावत चिंचोली आळगाव व कासारखेडा येथील ग्रामस्थांच्या समस्या समजून घेत येथे पुन्हा बससेवा सुरू केली तेव्हा उंटावत गावात बससेवा सुरू झाल्यानंतर प्रथमच धडकलेल्या बसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले बस स्थानकावर सरपंच छोटू भगवान भील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटील उर्फ शशी आबा गुलाबराव पाटील ग्रामपंचायत सदस्य दिगंबर धना सपकाळे सह नागरिकांनी यावल आगारातून आलेल्या बस चालक व्ही व्ही साळुंके व वाहक व्ही व्ही पाटील यांचा सत्कार केला या प्रसंगी दिनकर देवराम पाटील विकास विवेक पाटील माधव गिरधर पाटील समाधान त्र्यंबक पाटील आदींची उपस्थिती होती तेव्हा बस सेवा सुरू झाल्याने आगार व्यवस्थापकांचे प्रवाशांनी आभार व्यक्त केले आहे कोळहावी गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटली होती व गावातील दोन प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा ही समस्या लक्षात घेता ग्रामपंचायतचे सदस्य तथा सरपंच यांचे पती यांनी पदरमोड करीत स्वखर्चाने पाईपलाईन दुरुस्त केली आणि नागरिकांची समस्या सोडवली आहे कोळनावी या गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये सार्वजनिक पाणीपुरवठा केला जातो या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही नादुरुस्त झाली होती परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली होती तेव्हा नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता सरपंच मनीषा सोडुंके यांचे पती तथा ग्रामपंचायत सदस्य विकास उर्फ गोटू सोडुंके यांनी स्वतः पदरमोड करीत शिपाई राजू सोडुंके यांच्या मदतीने पाईपलाईन दुरुस्त केली आणि नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला या कामी उत्तम सोळुंके अनिल सोळुंके यांनी देखील सहकार्य केले तेव्हा त्यांनी समस्या सोडवल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे फैतपूर शहरात संतूर व वाल्मिक मेहतर समाज सार्वंगीण विकास मंडळ यांच्यातर्फे भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मोठ्या उत्साहात शहरातील तरुणींनी यात सहभाग घेतला व सहभागी आणि विजयी विद्यार्थिनींना व मुलींना या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले फैतपूर येथील वाल्मिक मेहतर समाज सार्वजनिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा शोभा रल यांच्या कल्पनेतून फैजपूर शहरात भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या रांगोळी स्पर्धा शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या होत्या यात श्रीरामपेठ रामदेव बाबा नगर संत रोहिदास नगर सिंधी कॉलनी शिव कॉलनी सुतारवाडा जनशक्ती कॉलनी विद्यानगर या भागातील महिला आणि मुलींनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री सरोदे तनुजा सराफ अश्विनी पाटील या होत्या तर कार्यक्रमात सतीश मेहेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यात रांगोळी स्पर्धेतील प्रथम बक्षीस मिळवणाऱ्या विजेत्या अक्षरा कापडे हिला मिक्सर बक्षीस देण्यात आले तर दुसरं बक्षीस रोशिनी तळवी हिला कुकर भेट देण्यात आली तर तिसरे बक्षीस इलेक्ट्रिकल केटली लक्ष्मी चिरावंडे हिने जिंकली यात विशेष उत्तेजनार्थ बक्षीस वंशिका माखिजा साक्षी कापळे ममता कापळे सायली तळेले भाग्यश्री नेहते सायली नाथजोगी प्रियंका जयस्वाल ज्ञानेश्वरी बाविस्कर मिलाले छायाताई पेचरवाल मोहिनी चिरावंडे गुडिया घावरे गौरी घारू कोमल रल पूजा केदारे साधना खैरे राणी वाघ दिव्या वाघ मयूर पुन्नासे प्रतिभा माळी केतकी कोळी रोशनी निंबाळे देव्यानी वाघुळदे श्रद्धा वाढे भूमी साळी सायली झोपी यांनी पटकवली या कार्यक्रमामध्ये रेखा घावरे निमू घावरे लता पुन्नासे यांनी देखील सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर रल यांनी तर सूत्रसंचालन विक्की जयस्वाल तर आभा शोभा रल यांनी मानले

वडोदा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना यावलच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले शाळेत राबवण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले वडोदा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील गुणवंत व विजयी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदचे काँग्रेसचे माजी गटनेता गट गट प्रभाकर अप्पा सोनोने यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले व हे बक्षीस वितरण एका कार्यक्रमात करण्यात आले या कार्यक्रमात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे उपसरपंच चौधरी ग्रामपंचायत सदस्य किरण सोनोने प्रतिभा सोनवणे संगीता मालचे धनराज सोनोने गोविंद सोनोने ग्रामसेवक व्ही एल पाटील तंटामुक्त अध्यक्ष उत्तम सोनवणे माजी सरपंच दिनकर आप्पा सोनवणे विकी सोनवणे चेतन सोनवणे लिलाधर सोनवणे निलेश पाटील चिंतामन भील माजी उपसरपंच चौधरी ताई ग्राम रोजगारसेवक सर्पराज तडवी सह आदींची उपस्थिती होती या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गट विकास अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले सर्वप्रथम <coughs> सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज म्हणजे आपला राष्ट्रीय सण आज आहे त्यानिमित्तानं गावात उत्साह पाहून मला एक आनंद झाला लहान मुलांचं बक्षीस वितरण झालं मुलांनी ज्या ज्या बक्षीस घेतलं त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांना नाही मिळालं त्यांनी पुढच्या वेळी छान सहभाग नोंदवा आणि सगळ्यांनी असं छान प्रकारे आ, काम करावं असं माझी अपेक्षा आपले कर्मचारी असतील किंवा आपले शिक्षक असतील जर ग्रामीण भागाचा पाया हा कृषी आणि शिक्षण हे दोन महत्त्वाचे घटक आहेत आणि ह्या वयामध्ये मुलांना जर घडवलं तर ते पुढे राष्ट्र निर्माणाचं काम महत्वाचं करतील आणि त्यांच्यावरती संस्कार त्यांचा शिक्षणाचा पाया तुम्ही चांगल्या प्रकारे उभाराल अशी मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार यावल शहरातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा पदाधिकारी धीरज चौधरी यांचा वाढदिवस साजरा केला व वाढदिवस साजरा करताना आदिवासी भागात जाऊन गोर गरीब मुलांमध्ये त्यांनी अन्नदान केले व समाजापुढे एक आदर्श ठेवला प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे सुपुत्र तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा नेते धीरज चौधरी यांचा वाढदिवस होता त्यांचा वाढदिवस साजरा करताना यावल शहरातील प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तुकाराम अण्णावारी माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी राजू शेख राहुल कचरे राजेश तळवी आसिफ खान व अनिल भाऊ चौधरी मित्रपरिवाराने एकत्र येत धीरज चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी पाळ्यावर जाऊन गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये अन्नदान केले या विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या हाताने विविध प्रकारचे खाऊचे वितरण केले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा नेते धीरज चौधरी यांचा वाढदिवस साजरा करताना सेवाभाव जोपासला आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ते ना व तेथील नागरिकांना त्यांनी अन्नदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवला व मोठ्या उत्साहात प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा नेते धीरज चौधरी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

अबलाई जाउगा दुबार गर्नु हो न हेगले हेगले रमेटिदै आफ्नो जाउ तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल धन्यवाद